हे सगळे तुम मेसेज पास करता असून दुसऱ्या तुमचं एक डेप्युटी सीएम बाबू आसगावकर त्याच्या घरातलं एक लग्न असलं पुतण्याचे, काल तिच्यानी हळद सेलिब्रेट केली, थंय व्हिडिओ व्हायरल झाले, मास्क घालनासतना सगळी सगळे थंय डान्स बी करता, इवन बाबू स्वतः डान्स करता म्हणून. हांवें काय तें अजून काय पळोवंक ना, त्यामुळे हांवें तेजेर भाष्य करप हें म्हाका बरोबर दिसना. हांवें काय अजून तो व्हिडिओय पळोवंक ना, आनी कारण हांव दिसभर आज बैठकीन आसा. हांव सिद्धार्थ सतीश, आमी सकाळ पासून आज आमी कार्यालयान, आज आयतार आसून सुद्दां पूर्णपणे, काल आमी सकाळी जे सुरू केले ते राती 10 पर्यंत वेगवेगळे बैठको, सगळें प्लॅनिंग हें करपाचें काम चालू सगळें. अशें आमी जशें हांगा करता तशें प्रत्येक, कारण आमी कार्यालयांनी बऱ्याच जणांक येऊ नका म्हणून सांगिल्ले आसा, त्यामुळे आमी कमीत कमी संख्येन हांगा आसात. प्रत्येक जाण आपापल्या घरा कडच्यान हे मिटींग व्हर्च्युअली एड्रेस करतात सगळे जाण. सिद्धार्थाक हांगा मातसो आफयल्लो, आमी डिस्कस करपाक जाय आसलो थोडे गोश्टी, पण बाकी सगळेच कार्यकर्ते आमचे प्रमुख जे आसात ते आपापल्या हातून आसात. तुम्ही सांगताले तुमच्या आमदारांनी मातशे असे अशी वागणूक, अशी म्हणजे अशी मेसेज पासून नाही. एक कसं असं की हांवें स्वतः पुरते जे दीस आम्ही ठरयले की सरकारान जे दीस ठरयले की वेडींग असत बाकीच्या गोष्टीचेर सरकारान बंधन घेतलं, त्यामुळे हांवें स्वतः ठरयले की 30 तारीख पर्यंत सरकाराचे जे असा की 30 तारीख पर्यंत लग्नांक रिस्ट्रिक्शन असतात, बाकी गॅदरिंगांक रिस्ट्रिक्शन असतात. त्याका लागून हांव सुद्धा स्वतः ठरले, म्हाका 2-3 दीस भरपूर वेडिंग आशिल्ली, पण हांवें सगळ्यांक फोन केले कारण आम्ही स्वतः पुरतेच ठरवू जाय, त्यामुळे हांव स्वतः तरी ठरयले की अप टू 30 तारीख पर्यंत खंयच्याच हातून पार्टिसिपेट जावप ना असे आम्ही ठरयले आसा. आणि बेसिकली आम्ही सगळे व्हर्च्युअली मिटींग सुद्धा, म्हाका दिसता काल आणि आज या 2 दिवसात आम्ही जवळजवळ 2 ते 2500 कार्यकर्ते सरपंच इलेक्टेड हांच्या बरोबर आम्ही उलयले, पण ते आम्ही व्हर्च्युअली उलयले आसा. येणारे आजही आता त्यांच्यानी बैठक केली, एका बैठकीक 100-125 लोक जॉईन जातात, ते सगळे जण व्हर्च्युअली आपल्या घराकडच्यान उलयतात. सीएमानू एनाउन्स केलं न्हू 50 लोकांक घेऊनच लग्न, सीएमूय स्वतः वचना न्ही, सीएमानूय स्वतः बंद हे केले न्ही, आणि पावसाने एनाउन्स केलं आपल्या लग्नात 150 लोक असतात. नाही आता कसं असं की प्रत्येकान आम्ही लोकप्रतिनिधी असत की आम्ही, हांव पॉलिटिकल एका राजकीय पार्टीचो अध्यक्ष असा, त्यानंतर जे सरकार बंधन घालता त्याका हांव बंधनकारक असा असे हांव मानता. प्रत्येकान स्वतः पासून सुरुवात करची, त्यामुळे दुसऱ्यान कसं वागप, किती वागप हे हांवें एखादे सांगप हे म्हाका चुकीचे दिसता, की जे सरकारान नियम घातला त्या नियमानुसार आम्ही चलपाक जाय असे म्हाका दिसता. तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना कळवणार का अशा पद्धतीने? हांवें तर अजून व्हिडिओच पळोवना, हांवें तो व्हिडिओ पळयल्या नंतर हांव डेफिनेटली तांकां विचारतलो, फक्त म्हजे हांवें काय नको सांगतलो, हांव तांकां विचारलो इन द सेन्स हांव तांकां सांगतलो, कित्याक एक्झॅक्ट म्हाकाय खबर ना त्या संदर्भात. Thank you.